स्वागत आहे या अतरंगी किशांच्या सतरंगी कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हे तर काहीच नाही। किशांच्या या प्रवासाला सुरुवात करण्याआधी स्वागत करूया या प्रवासात आपल्याला निखळ हास्याची रंगत आणणाऱ्या एनर्जेटिक स्टारचं अर्थात हॅशटॅग आपला सिद्धूचं। कसा आहे तू काय एवढा एनर्जेटिक आलो सांगतो असं सांग मला ज्या पद्धतीने हे तर काहीच नाही प्रेम मिळत ना दर आठवड्याखणिक किस्स्यांबद्दल। सो मला वाटतं की महाराष्ट्राचा प्रत्येक प्रेक्षक आता आणखीन इन्वॉल्व्ह होणार कार्यक्रम बघतोय आणि हे या कार्यक्रमाचं यश असं वाटतं। अरे हे तर काहीच नाही, माझी आई सुद्धा म्हणाली मला किस्से सांगायला यायचंय आपल्या घरातले तिथे सेटवर येऊन। या खाली दिलेल्या नंबरवर काकी व्हिडिओ लवकर पाठवा। अरे ऑडिशन घ्यायला लावलं तर मला घरात तरी घेतील का ते घेतील काय नाही काय हे तर काहीच नाही असं म्हणून तुला घेतील घरात मिळतात काय हे तर काहीच नाही। मॅडम तू मस्त दिसतेस आज खूप छान दिसतेस। हा खरं खरं मॅडम तुम्ही इतक्या छान दिसताय ना आज तुम्ही हा जर गॉगल लावला ना लेडीज सिद्धार्थ जाधव दिसतात जाऊ दे पण खरं छान हा मस्त छान। थँक्यू सो मच, तू तुझ्या कॅफेत जाऊ शकतोस। येस आजच्या भागात आपल्याला कोण पाहुणे भेटायला येणार आहेत। किस्सेकारांचं आराध्य दैवत लेखक दिग्दर्शक अभिनेते संजय मोने। खट्या मिश्किल विनोदी गोड गोंडस गुटगुटीत वर्सटाईल अभिनेते अतुल परचुरे। चिरतरुणपणाचं वॅक्सिन घेतलेले डॉक्टर रुबाबदार आणि जबाबदार अभिनेते डॉक्टर गिरीशोक। मनसे खळ खट्याक आणि दिलसे खळ खट्या राजकारणी एक दिल खुलास व्यक्तिमत्व संदीप देशपांडे। वादळाच्या ताकदीची ग्रेसफुल अभिनेत्री आदिती सारंगधर। किस्से सांगायला तयार लावणी क्वीन मेघा घाडगे। आपल्या सालस आणि सात्विक अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात ज्यांनी अढळ स्थान निर्माण केलं तिथून कधीही ज्यांनी यूटर्न घेतला नाही असे रुबाबदार आणि जबाबदार अभिनेते आता आपल्या समोर येत आहेत। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया, येत आहेत डॉक्टर गिरीशोक। मोने आशीर्वाद असू दे। असो तरी मोन्यांनीच माझ्यावर एक किस्सा केला होता तो सांगतो सुरुवातीला आणि मग माझ्या किस्स्यांकडे जातो कारण आदरणीय मोने समोर असल्यावर त्यांच्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे। मोन्यांनी काय सांगितलं माझ्याबद्दल एकदा म्हणे गिरीश एकदा पुण्यात मंडईत गेला होता आणि मंडईत तो काहीतरी भाजी बिजी घ्यायला गेला होता आणि तिकडे एक शेपटा लांब घालतात ना बायका तसा एक लांब वेणीचा शेपटा घातलेली बाई वाकून भाजी घेत होती आणि तिला एका माणसाने चुकून गाय समजून नमस्कार केला। आणि नमस्कार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे ही गाय नाहीये गाय नसून बाय आहे म्हणून तरी सॉरी 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 असं म्हटलं म्हणे आणि हे कोणी पाहिलं आणि ऐकलं सगळं तर गिरीशने। मला त्या दिवशी 4-5 फोन आले आणि मला कळेच नाही हे काय प्रकार तर मोने असं मला साक्षीदार तुम्ही केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद देऊ का काय तुमचं करू पण ह्यांचं काही करता येत नाही। आमचे फार जुने मित्र आहेत हो 5 नाटकं ह्यांच्याबरोबर मी भोगली आहे। अच्छा आता जरा माझा किस्सा सांगतो। किस्सा असा होता तो की मी एका बसने चाललो होतो कुठेतरी आणि माझ्या बाजूच्या सीटवर एक एमआर बसला होता आणि तो गप्पा गप्पांमध्ये त्याचं बोलणं झालं तो म्हणाला तुम्ही काय तुम्ही डॉक्टर म्हणजे कुठले म्हटलं मी बीएमएस केलंय अरे वा आयुर्वेदाचा डॉक्टर का तुम्ही तर म्हणे आमच्या कंपनीचं एक फेशियल पॅरालिसिसवर प्रॉडक्ट आहे ते अंडर रिसर्च आहे। म्हटलं वा चांगली गोष्ट आहे पण म्हटलं मग हे औषध जर का कमी मात्रेमध्ये घेतलं म्हणजे कमी डोस त्याचा घेतला तर नॉर्मल फेशियल मसल्सना पण ते ऍक्टिवेट करायला पाहिजे तो म्हणाला हो डेफिनेटली करायला पाहिजे कारण त्याच्यावरच ते काम करतं
म्हटलं फर्स्ट क्लास, मला तुम्ही ते आणून द्याल का? म्हटलं आमच्या क्षेत्रासाठी, म्हटलं हा रामबाण उपाय म्हटलं, आणि म्हटलं ते औषध माझ्याकडे मी आणलं. मग त्याचं नाव ठेवलं मी, ते नाव काय तर मुद्रा चल भाव गुटिका. आणि ही गुटिका मी द्यायचो बऱ्याच लोकांना. मग त्याचं म्हणजे ब्रँड अम्बॅसेडर जे होते ना ते मोने साहेब होते. हा त्याचं दुसरं वितरण प्रमुख होते. आणि त्याचं नंतर एक्सपान्शन पण त्यांनी केलं. त्यांनी बादमाश्य परपटी नावाची परपटी काढली होती आणि काया उत्प्रेरक लेप पण त्यांनी काढला होता. त्याच्या आमच्या ब्रँड अम्बॅसेडर कोण होत्या तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल. नातीगोदी मधल्या यशस्वी नायिका स्वाती चिटणीस आणि फुलराणीमध्ये ज्यांचा उल्लेख भक्ती बर्वे इनामदार, ह्या आमच्या ब्रँड अम्बॅसेडर्स होत्या. त्यांच्यावर जबाबदारी काय होती की माझा प्रयोग चालू असताना त्या आजूबाजूला कुठे असल्या तर त्या मुद्दाम इंटरव्हलमध्ये वर यायच्या. अरे गिरीश तुला किती शोधायचं, मला त्या गोळ्यांची डबी दे, मला दौरायला जायचंय, असं सगळ्यांसमोर त्या बोलायच्या. त्याच्यामुळे या गोळीबद्दल भयंकर अशी उत्कंठा, दबदबा आणि असं विश्वास निर्माण झालेला होता. पण ही गोळी कोणी माझ्याकडे मागितली, नेमकी माझ्याकडे नसली, पण ते काय असायचं, ज्येष्ठमत शिरा नावाचं एक कांडी मिळते, त्याचे तुकडे मी करायचो आणि ते एका डबीत भरायचो आणि ते द्यायचो. बरं ह्याच्यात मी पैसे कोणाकडनं घेतले नाही कधीच, त्यामुळे मला कोणी मारणार नाही आता. ज्यांना आता कळेल तरी की हे काय देत होता तो. बरं त्यात धोकादायक काहीच नव्हतं, ज्येष्ठमत शिरा खाल्ले की घसा चांगला होतोच, कारण ज्येष्ठम असतो त्यात. असो अशा बऱ्याच गमती जमती होतात. आणि आज मला खूप बरं वाटलं की किस्से सम्राट, किस्स्यांचं काय म्हणतात उगम ज्यांच्याकडे आहे अशांसमोर मला हे किस्से सांगायला मिळतात. लव्ह बर्ड्स, लव्ह बर्ड्स नावाचं एक नाटक होतं ज्याच्यात मी आणि हा काम करायचो. मी त्यात माझ्या एसी ऑफिसमध्ये बसलेलो आहे आणि हा तिकडे मला एजंट म्हणून भेटायला येतो. काहीतरी त्याचं लव्ह बर्ड्स विकण्याचा धंदाबिंदा असतो, पण हा छुपा एजंट असतो, डिटेक्टिव्ह असतो. हा पायजमा शर्ट असा त्याचा पेहराव असायचा. हा एक दिवशी शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला मला आठवत आहे, हा एंट्री जी घेतली आणि ती त्या चेंबरमध्ये चिखल आहे की काय अशी एंट्री घेत. मी बघितलं, म्हटलं आज हे कोण आहेत मला माहिती नाही. कोण यांच्या अंगात आलेलं आहे आज. जॅकी श्रॉफ पर्यंत मला माहित होतं, सुहास पळशीकर, जॅकी श्रॉफ, काही काही करायचा तो, वेगवेगळे नट अंगात यायचे त्याचे. आज कोण आलाय माहित नव्हतं, म्हटलं कळेल आता. मग हा असा आला, हा टेबलवर येऊन बसायचा आणि बोलायचं माझ्याशी. त्या दिवशी हा टेबलवर येऊन बसला, मग यांनी हा पाय या पायावर चढवला चप्पल काढून, आणि पाऊल जे असतं ना उजव्या पायाचं ते असं कुरवाळू लागला. हा म्हटलं आता ही कोणाची लकब आहे माहित आहे. ती होते तर काय, पुढे हा वाक्य दोन वाक्य झाले की असं करायचं. मला सांग, तेव्हा सुकन्याच्या आयुष्यात आलेली होती का? नव्हती आलेली, आलेली नव्हती. सुकन्याने सहन केलं ठीक आहे, मी का सहन करू यार. काही हा शिवाजी मंदिर मधून निघाला की बाहेर यायचा आणि तिथे टॅक्सी उभ्या असायच्या ना, हा टॅक्सीवाल्याच्या पायावर लोटांगण घालायचं डायरेक्ट असा झोप आहे. माहीम चलो दादा जवळ येत नाही ना ती. अरे तो टॅक्सीवाला बिचारा, ओ दादा ओ क्या ओ, चलो चलो माहीम चलो 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 चला, याचा उद्देश सफल झाला. एकदा आम्ही जवळ होतो यायचं नाही, एकदा आम्ही बँड्राकडनं माहीमकडे येतो, तेव्हा मी पण राहीमला राहायचो. अतुल मी पण राहिलेलो येतो, तर मी आम्ही तिकडे येत होतो गाडीत. अजून कोण होतं माहित नाही, पण संजय होता, मी होतो आणि अजून एक कोणतरी होतं. हा ड्रायव्हरच्या बाजूला समोर टॅक्सीत बसलेला होता. माहीम चर्चला आमची टॅक्सी थांबवली हवालदारने, रात्रीची 1-1.5 वाजलेले होते. टॅक्सीत त्यांनी टॉर्च मारला आणि हा टॅक्सीत असा बसलेला होता. बरं ह्याचं बसणं बिसणं म्हणजे राजकुमारच्या वर्तन असायचं. सगळी दुनिया आहे असं बसलेला होता मस्त. ह्यांनी बघितलं पण नाही त्या पोलिसाकडे. पोलिसाच्या कुठून आलात, तर ह्यांनी असं केलं म्हणजे इकडनं आलो ना. सिद्धू विचारतोस काय तू, संजयला विचारतोस तू कुठून आलात. पोलीस चिडला, हो काय असे काय हातवारे करताय, उतरा खाली उतरा. अरे बापरे. उतरला, टॅक्सीला टेकून उभा राहिला. कुठे चाललात, घरी. होते माहितीये हो काय करता काय. साहेब काय म्हणतात, काय नाही.
इथे तो पोलीस हल्ला हल्ला तो काय नाही म्हणे काय काय पद्धत आहे की नाही बोलण्याची काय शिकत असाल व्यवसाय करत असाल नोकरी करत असाल धंदा करत काहीतरी तर करत असाल की नाही काही नाही त्याच्या अंगावर जायचं आणि काही नाही मी काही करत नाही याचं मला चीड आहे का आनंद आहे काही माहिती आहे असं अर्धवट स्वर कर काही नाही पोलीस चिडला शेवटी अहो काहीतरी तर करत असाल काही नाही एवढंच वैतागला शेवटी उत्तर बरोबर होती कुठून आलात बरोबर कुठे चाललात घरी काय करता काय करता हा नंतर म्हणाला काही नाही काही नाही करत तर हे काय गुन्हा नाही ना त्याबद्दल तुम्हाला पकडू शकत नाहीस काही नाही करत मी संपला विषय असले हे थोर असे अनंत किस्से आहेत पण गिरीशकडनं एक गोष्ट मी शिकलो समजा शेविंगचा ब्रश आहे तर तो माझ्या बॅगेपासून माझ्या गावापासून पुण्यापासून ते घरापर्यंत कुठेही असू शकतो त्याची सगळी गोष्ट तिथे असते सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असतात कधी नेल कटर असतं हे असतं ते असतं सगळ्या गोष्टी त्याकडे असतात त्या बाबतीत त्याचं भारी खूप कौतुक आहे त्याचं की तो खूप पर्टिक्युलर खूप व्यवस्थित आहे तो पर्टिक्युलर असं असलं पाहिजे खूप कमी लोक असे असतात मला आणि खूप आज आम्ही भेटलो ना मला खूप जुन्या गोष्टींची आठवण येते अंडरस्टँड जेव्हा संजय आजारी होता तेव्हा त्याला मी भेटायला गेलो होतो त्याच्यानंतर अशीच काहीशी सुकन्या पण रिॲक्ट झाली होती संजय आपण खूप मजा केली आहे नको आपण इमोशनल नको होऊया मला खूप सगळं आठवलं आता आमची सगळी नाटकं त्यातले सगळे दौरे आणि संजय आणि मी खूप एन्जॉय केलं संजय खूप खूप छान लेखक आहे त्याचा मी सेन्स ऑफ ह्युमर मी ज्या काही लोकांचा मला आवडतो तो मंगेश तेंडुलकर सुधीर कवडी आपले हडप विनोद हडप त्यानंतर मी नाव कोणाचं घेईन तर संजय म्हणून मला एक संजयजी इन्स्टंट जे संजयचं विट आहे ती आठवते आम्ही जिप्सीवर उभे होतो तसे आम्ही नेहमीच जिप्सीवर उभे असायचो एकेकाळी एक मुलगी रंगीबेरंगी कपडे घालून चालली होती तर संजय तिला बघून तत्क्षणी म्हणला हा भाऊ उभा सरडा चाललाय हँडल बसलं तर मी की तेच सगळं आठवत आता आता या क्षणाला कोणाचं काय माहित नाही पण मला मी खूप नशीबवान समजतो की मी या कार्यक्रमाचा भाग आहे मी नेहमीच म्हणतो की किस्स्यांची मैफिल हास्याची मजा आणि भावनांचा सोहळा असं आम्ही एक टॅगलाईन दिले मला खरंच नशीबवान स्वतःला म्हणावं असं वाटतं की या सोहळ्याचा भाग तर होतो पण त्यांच्या बाजूला बसून जो मान मिळाला होता ह्या क्षणाला तो खूप वरचा होता कदाचित माझ्या आयुष्यात जन्म घेतल्यानंतर ज्या चांगल्या गोष्टी झाल्यात त्यातली ही एक गोष्ट नक्कीच चांगली आहे दोन मित्रांची एक वेगळी मजा जी त्यांच्या आयुष्यात आम्हाला पण घेऊन गेली थँक्यू सर थँक्यू आय लव्ह यू सर थँक्यू सो मच सर थँक्यू खरंच आणि मला तर गिरीश सरांबद्दल कायमच असं वाटतं की यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज कुठं न येतं मुद्रा चल भाव क्या बात आहे मी खरंच खूपच तेजोमय आहात मी याच्यासाठीच म्हणले कारण तुमचं तेज सगळं तुमच्या चेहऱ्यावर दिसतं आणि आम्ही मी खरंच सिद्धू म्हणला तसं स्वतःला भाग्यवान समजते की तुमच्या इतक्या मोठ्या जर्नीचा छोटासा पार्ट तुमच्यात बसून आम्हाला ऐकायला मिळाला याचं इतकं मोठं भाग्य काही नाही थँक्यू सो मच सर खूप मजा आली सारखं मॅडम मला डॉक्टर साहेब एक सांगायचं तुमचा किस्सा ते हल्ली पेशंटची संख्या काय वाढायला लागले माहितीये डॉक्टर लोक प्रॅक्टिस कमी आणि अभिनय जादा करायला लागलेत म्हणून ते डॉक्टर साहेब तुम्ही मगाशी किस्से लय भारी सांगितले राव पण ते लहान मुलं सुद्धा फार मोठे कलाकार असतात ना तुम्हाला सांगतो राव आमची एक फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे एक फॅमिली आली होती लहान पोराला घेऊन म्हटले हे आमचं पोरग औषधाची गोळ्या खात नाही ह्याला काहीतरी उपचार करा डॉक्टर म्हटले हे काय खाते आवडीनं लाडू
बाजारातून हळूच एक बंदिश लाडू मागवून घेतला. डॉक्टरांनी टेबल खाली हात घातला, लाडू फोडला, बोलत बोलत त्यात गोळी घातली, लाडू बांधला आणि म्हटले बाळ कितवीला जातो शाळेला, आवडते शिक्षक, लाडू आवडतात ना तुला, जा बागेत खाऊन येतोपर्यंत बाबांना तक बसतो. आई म्हटली डॉक्टर तुम्ही किती हुशार. डॉक्टर म्हटले मग अभ्यास लागते त्याला. दोन मिनिटात पोरग आलं, डॉक्टर एक्साइट, काय रे बाळ खाल्लास का लाडू. पोरग म्हटलं खाल्लो, खरं आतला काजू काढून टाकलो. आई म्हटलं काजू खायचे नाही. तुम्हाला सांगतो अनेक किस्सा आहे साहेब. डॉक्टर साहेब ते असंच एक पेशंट आलं, मग डॉक्टरनी त्याला एक महिन्याच्या गोळ्या दिल्या. म्हटले बाळ ही रोज एक गोळी खायची आणि एका महिन्यानंतर मला येऊन दाखवायचं. पोरग दुसऱ्याच दिवशी आलं, म्हटलं डॉक्टर आणि गोळ्या पाहिजेत. डॉक्टर म्हटले का सगळ्या गोळ्या एकदमच खाल्लास का. हे म्हटलं नाही, काल वाढदिवस होत्या, वर्गात पोराशनी वाटल्या. ओ निघा वागावादे. आता जे किस्सेकार इथे येत आहेत त्यांना पक्ष्यांबद्दल बरीच माहिती आहे. अनेक पक्ष्यांना ते धारेवर धरतात. मी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांबद्दल नाही तर राजकीय पक्ष्यांबद्दल बोलतीय. त्याच राजकीय किस्स्यांची मेजवानी आता आपल्याला मिळणार आहे. मनसे खळखट्याक आणि दिलसे खळखट्या अशी त्यांची ओळख आहे. ज्यांच्या पाठीशी आहेत अनेक कार्यकर्ते खंदे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येत आहेत राजकीय नेते संदीप देशपांडे. मला असं वाटतं जसं पुण्याला एक जाज्वल्य अभिमान आहे ना, तसा तो दादरला आहे. तो नुसता दादरला असून उपयोगाचा नाही, त्यातल्या शिवाजी महाराजचं जाज्वल्य अभिमान असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याचं कारण शिवाजी पार्कला जी माणसं राहतात ती नगरसेवकांनी गटार तुंबू नये म्हणून किती इंचाचा पाईप लावला पाहिजे, इथपासून ते आता ट्रम्पला पुन्हा जर इलेक्शन जिंकायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे इथपर्यंत. सगळे सल्ले शिवाजी पार्कला सकाळी साधारण 5:30 ते 9 दरम्यान सगळ्यांना मिळतात आणि ते खूप महत्वाचे असतात सल्ले. मी त्याच शिवाजी पार्क नगर परिसराचा नगरसेवक होतो तेव्हा अनेक माणसं यायची, काही समस्या सांगायची आणि मग तुम्हाला सूचनाही द्यायच्या, तुमचं बौद्धिक घ्यायचं. म्हणजे असं काही शिवाजी पार्क मधल्या लोकांना असं नाही की आपल्या परिसरातलेच प्रॉब्लेम वगैरे, असं काही नाही. अरे तो धारावीचा सिग्नल आहे ना, तो 45 सेकंदांवर 60 सेकंदांवर केला पाहिजे ना, तर तिथे ट्रॅफिक जाम होतो. इथपर्यंत सल्ले तुम्हाला शिवाजी पार्कचे लोक देऊ शकतात आणि ते त्यांची खासियत आहे. म्हणजे नुसतं शिवाजी पार्क पुरतं वगैरे आम्ही मर्यादित राहत नाही, आम्ही पूर्ण ग्लोबल आहोत. ग्लोबल तर आम्ही दौऱ्याला जात असतो तेव्हा पण खूप गमती जमती होतात. एक आमचे सुरेश गुजर म्हणून होते, म्हणजे रुपरेलवाल्यांना सगळ्यांना सुरेश गुजर तर माहीत असेल. तर सुरेश गुजर आणि आम्ही सगळे आम्ही दौऱ्यावर गेलो एक दिवस. त्याचं गाव होतं डेरवण, कोकणामध्ये दौरा होता. साहेब दुसऱ्या दिवशी येणार होते, आम्ही आदल्या दिवशी गेलो. निघे निघेपर्यंत दुपार झाली, पोचेपर्यंत रात्र झाली. मग मध्ये कुठेतरी जेवा खा प्या उशीर झाला. आम्ही साधारण 12:30-1 देरवणला पोहोचलो. रात्रीचा काळोख काही दिसायला तयार नाही. गेलो, गाडी वगैरे लावली, रात्री झोपलो, सकाळी उठलो, बाहेर आलो. बाहेर छान नदी वाहते सुंदर अशी, गाडी कुठे दिसायला तयार नाही. गाडी कुठे गेली? अरे कुठे लावलेली गाडी? नाही माहित नाही कुठे लावली गाडी, आम्ही शोधतोय. आणि त्यानंतर आम्हाला कळलं की रात्री तो सगळा जो परिसर असतो तो ब्लॅक, सकाळी काहीतरी धरण सोडतात, कुठेतरी धरणाचं पाणी सोडतात आणि ते पाणी सगळं आलं आणि त्यामध्ये रात्री आम्हाला माहित नाही तिथे गाडी लावलेली आणि सकाळी उठून बघितलं गाडी अशी ए दूर कुठेतरी वाहत तिथे. अशाच पत्रकारांच्या खूप मजेदार किस्से आहेत. म्हणजे आता साहेबांशी तर सगळ्या पत्रकारांचे खूप चांगले संबंध आहेत. हा एका पत्रकारांनी सांगितलेला किस्सा आहे मला. साहेबांना आमच्या म्हणजे लोकांना ट्रीट खूप सुंदर, म्हणजे अतुलला माहिती आहे, खूप सुंदर पद्धतीने ट्रीट करतात. तर त्या पत्रकारानं त्यांच्या सॉलोमन मासा खाल्लाय का? म्हणजे नाही, सॉलोमन मासा खायला या. तीन पत्रकार आले, मासा आला, सॉलोमन मासा आला, तोडतायत, तुटायला तयार नाही मासा. खाऊन बघितला,
रबरासारखा लागत होता एकमेकांकडे. मग तो आपला जॉनी लिव्हरचा पिक्चर होता ना, आमिरोवाली चाय ऐसी होती आहे. सगळ्यांना वाटलं सॉलोमन असाच असतो, खातायत सगळेजण आणि चावतात ते चेहरे वगैरे करतायत. एवढ्यात साहेब आले, बसले. काय रे, आवडला का? हो हो साहेब, सुंदर. त्या वाट साहेबांनी मासाचा तुकडा तोडला आणि खाल्ला. हे राजेंदर, अरे आज शिजलाच नाही मासा. आणि मग त्यांना कळलं की आपली आमिरोवाली चाय झाली. हे सगळे किस्से सांगताना साहेबांच्या सेन्स ऑफ ह्युमर बद्दल किस्सा नाही सांगितला तर मला असं वाटतं ते किस्सेच अपूर्ण राहतील. एक तर आपल्या निलेश बरोबर घडलेला, निलेश साबळे बरोबर, मला असं वाटतं परवा काहीतरी एक जीचा कार्यक्रम होता त्याच्यासाठी एक सदिच्छा भेट द्यायला निलेश आलेला साहेबांना. आता जे साहेबांचं नवीन घर झालंय तिथे दोन छोटे हत्ती ठेवले होते. त्याने निलेशनी म्हटलं साहेब हत्ती छान आहेत. म्हणाले हो हे दोन छोटे इथे आहेत. आणि त्या दरवाजात बघितलंस का तू, थोडेसे मोठे होते. दोन मोठे हत्ती तिथे ठेवलेले आहेत. आणि म्हणाले आत्ताच एका कार्यकर्त्याचा फोन आला की साहेब नवीन घरासाठी हत्ती पाठवतोय. मी त्याला सांगितलं हत्ती खूप झाले आहेत, आता माहूत पाठव. बात आहे सर, धमाल होते तुमचे किस्से. मी संदीप दादाबद्दल सांगेन की मी रुपारेल पासून संदीप दादा पाहतोय आणि मदतीला धावून जाणं, पहिलं असणं, कोणाला प्रॉब्लेम आला तर पहिला तिथे असणं, हा गुण संदीप दादाच्या म्हणजे अंगातच आहे. क्या बात आहे. एक नंबर किस्से काय तुम्हाला सांगायचे, नाद करायला तुमच्या किस्स्यांचा. सर तुम्ही आमच्या शो मध्ये येणार आम्हाला कळलं का नाही, आम्ही आमच्या ताज टी स्टॉलचं नाव बदललं. ताज चहा टपरी असं ठेवलं. तुम्ही येणार म्हणलं पाट्या बदलल्या पाहिजे का? सर नमस्कार, सर नमस्कार, मी तुमचा लय मोठा फॅन आहे. गावाकडनं तुम्ही बोलायला लागला ना टीव्हीवर दादा, असली तरुण पोरं ना अशी तुटून पाडतात नुसती. हे एकमेकावी एक, एकमेकावी एक, एकमेकावी एक. सर तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे आज. दाखवा. हा, टोपी आणि त्याला एक फॅन आहे. अच्छा, पंख्याची टोपी. ठीक आहे, कशासाठी? बघ ना, हे असं ऑन करायचं सर. काय काय पण, अरे काय हाय काय, अरे कशासाठी ती, अरे काय ना, ह्यांचं डोकं बघावं तेव्हा गरमच असतो नुसतं. जगाव बघावं तेव्हा गरम, नुसतं गरम. काय ना, ही टोपी घातली ना ह्यांचं डोकं गार होणार आणि सगळ्यांचे जीव पण भांड्यात पडणार. झालं डोकं गरम गाल टोपी, झालं डोकं गरम गाल टोपी. काय सर, सर मनसे सांगतोय लक्षात ठेव. धन्यवाद. पण दुसऱ्याला घालू नका टोपी. टपरी फुटायच्या अगोदर चल. थँक्यू सो मच सर, थँक्यू. मॅडम 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 मला जर देशपांडे साहेबांशी काहीतरी बोलायचं आहे. काय बोलायचं? मराठी माणूस आहे, मराठी माणसांशी बोललं पाहिजे. साहेब तुम्ही मराठी माणसाची अस्मिता जागवल्या. आमच्याकडे राहून थिएटरला मराठी सिनेमा आम्हाला बघायला मिळत नव्हते, तुमच्यामुळं आमच्याकडे मराठी सिनेमा लागतात. टाळ्या साहेब, आमच्याकडे इंग्रजी सिनेमा पण लागतात हो. खरं आम्हाला इंग्रजी कळत नाही, जरा त्याशी मराठीत बोलायला सांगा की राव. सबटायटल ते अर्नॉल्ड आणि जेम्स बॉन्ड आहेत की नाही, त्यांना पण खळखट्याक मध्ये घेऊया का आपण? नक्की. साहेब पुण्यात आमच्या गण्यानं दुकान टाकलं होतं, मराठी पाठी लावा म्हणून ह्याला लई मारलं. माझ्याकडे रडत आलतं, म्हटलं एका मग मराठी पाठी लावायचं. देशपांडे साहेब तुम्ही आता मला सांगा, पंक्चरला मराठी पाठी काय लावायची? खेळ पण जरा प्रयत्न केला होता, चित्र मुजवून बसतील वगैरे, पण ते विलांटी चुकली म्हणून याला आणि हांडलं. साहेब साहेब आपल्या महाराष्ट्रात दुसरा माणूस आला की तो मराठी कसा ओळखायचा? आमच्या गण्याने एका मशीनचा शोध लावलाय, ते आपल्या थोरल्या साहेबाला सांगायला सांगितलंय. तेवढं जरा साहेब आम्हाला पेटंट मिळवून द्या की ते लय भारी मशीन आहे. म्हणजे कसं आहे ते मॅडम, कसं आहे असा एक बॉक्स आहे, बाहेर माणूस आला की त्या बॉक्स मध्ये घालायचा, मग तिथे एक माणूस आपला आधीच लपून बसलेला असतोय, तो जोरात चिमटा घेतोय, तो ऐक म्हटलं की ओळखायचं मराठी माणूस. थँक्यू.
यू. मनोरंजन क्षेत्रात लोक नाव मोठं करायला येतात, पण आता जी पाहुणी इथे येणार आहे तिचं नाव आधीपासूनच मोठं आहे. मालिका विश्वामध्ये ती वादळासारखी आली आणि सगळ्यांची वाट लावून टाकली. मालविका फेम कमाल अभिनेत्री आता इथे आपल्या मंचावर किस्से सांगायला येते. दिसायला सुंदर आणि अभिनयात धुरंदर येते सुप्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारंगकर. तर विसर भोळेपणाचा एक अत्यंत लाजीरवाणा किस्सा आहे. रुयाचं कॉलेज संपल्यानंतर मी वादळाटमध्ये काम करायला सुरुवात केली आणि तेव्हा ट्रेननी जायचे. काही वर्षांनी काम करून थोडेफार पैसे मिळाले म्हटल्यावर गाडी घेतली आणि बोरिवलीवरून पहिल्यांदाच दादरला गाडी आणली. कारण माझी एक छोटीशी मीटिंग होती आणि त्यानंतर शिवाजी मंदिरला नाटकाचं वाचन होतं. झाली माझी मीटिंग झाली आणि त्यानंतर एक तास झाला आणि त्या तासामध्ये ते म्हणाले की ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला शिवाजी मंदिरला सोडतो. म्हटलं कोणतरी सोडतंय मला, बरं आहे. आणि गाडी आहे हे तोपर्यंत मी विसरले होते. तर त्यांनी मला शिवाजी मंदिरला सोडलं. शिवाजी मंदिरला नाटकाचं वाचन वगैरे झालं. 8:30 वाजले होते. म्हटलं चला आता जाऊ. मग माझ्याबरोबर कोण होतं मला आठवत नाही, पण त्यानंतर मग गप्पा मारत मारत आम्ही दादर स्टेशनला गेलो. ट्रेनमध्ये बसले, बोरिवली स्टेशन आलं, बोरिवली स्टेशनला उतरले. बोरिवली स्टेशनवरनं मी म्हटलं रिक्षा पकडूया कारण भूक लागली होती. तर घरी गेले, जेवत असताना टिंग टॉंग बेल वाजली आणि आमचा वॉचमन होता. वॉचमन म्हणाला मॅडम नमस्कार, मॅडम ते उद्या धुवायची ना तुमची गाडी? म्हटलं हा धुवायची ना. कुठे गाडी आणली ना तुम्ही? म्हटलं हा नाही आणली. आणि तेव्हा मला लक्षात आलं की आपण गाडी दादरला पार्क केली आहे आईच्या गावात, आता काय करू मी. साधारण 10 होते हे सगळं लक्षात येईपर्यंत पटापट रिक्षा पकडली, स्टेशनला गेले. स्टेशनवरनं परत ट्रेनमध्ये बसले, दादरला आले आणि त्या प्रीतमच्या साईडला उतरले आणि आता गाडी कुठे लावली हेच आठवत नव्हतं. गाडी कुठे लावली हेच आठवत नव्हतं. प्रत्येक गल्लीबोळातून टिंग 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 ते गाडीचं बटन दाबत 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 मी चालले होते आणि गाडी बराच वेळ मिळत नव्हती. असं करता करता टिक 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 बाजूला लाईट लागला अचानक उजव्या साईडला. मी म्हटलं अरे वा वा माझी गाडी मिळाली आणि ना मी रस्त्यात नाचायला लागले टांग टांग टांग. आणि माझ्या पुढे अशी पप्पी घेऊन आणि मागे अशी पप्पी घेऊन दोन गाड्या लागल्या. नवीन नवीन गाडी चालवायला लागले होते. रिव्हर्स घ्या, पुढे काढा आणि हे काही जमत नव्हतं. बर, परत उतरून आले बाहेर हतबल अवस्थेत. बाजूने एक टॅक्सीवाला चालला होता आणि टॅक्सीवाला मी म्हटलं आप मेरी प्लीज गाडी निकाल के दोगे क्या, मला मुझे जाना है असं तसं. तो गाडीत बसला आणि मग मीच त्याला सांगते ओ खिडकी नीचे करो, ओ थोडासा पीछे आओ पीछे आओ, थोडा आगे ले लो ऐसे ऐसे करो. चिडला आणि त्यांनी काढून दिली आणि म्हटलं क्या समजता नाही क्या आपको, अब इतना टॅक्सी ड्रायव्हर हो, एवढा वेळ कसा लागला तुम्हाला गाडी काढायला. नंतर तोच मला शिव्या देत म्हणाला आपको समजता नाही क्या, अगर ऐसा समजता नाही चला निघू नाही आता गाडी काय को लिया. निघून गेला. 10:20 स्पीडने मी कशी बशी बोरिवलीला 12:30 पोहोचले आणि गाडी पार्किंगमध्ये लावली आणि मी माझ्या वॉचमनला म्हटलं सुनो ना मैं रोज सुबह जाऊंगी ना तर तू मला आठवण कर की गाडी परत घेऊन यायची. फार बोर करत नाही पण एक आमचा लग्नाचा किस्सा म्हणजे मी आणि सुहास माझा जो नवरा आहे त्याच्याबरोबरच मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे 2-3 नंतर आमचं लग्न ठरलं आणि एक्साइटमेंट. मला सासू सासरे नाही आहेत, आई नाही आहे, त्यामुळे ते टिपिकल गोष्टी करणार कोण आपल्याबरोबर, म्हणजे ते माप ओलांडून वगैरे यायचं काही नाही. मी म्हटलं आपण एक फील देऊया आपल्याला लग्नाचा स्वतःचा. आणि कपाट भरलेलं होतं आणि 4 कल्याणला जायचं होतं बाबांकडे 4-5 राहायला, काही ग्रहमक मेहंदी ते सगळे कार्यक्रम पार पाडण्यासाठी. सगळ्या कपाटातले सगळे दागिने सगळे कपडे मी काढले आणि बॅगांमध्ये भरले. 5-6 सुटकेस झाल्या. एक फील यावा की लग्न करून मुलगी परत येते त्या बॅगा घेऊन येणार होते मी फील. तर ते सगळं गाडीमध्ये भरलं, कल्याणला गेले. लग्नानंतर त्याच बॅगा लग्नाच्या दिवशी सुहासच्या गाडीमध्ये टाकल्या. म्हटलं चला असं एक फील की आपण लग्न करून या माणसाबरोबर आलो. मी 5-6 बॅगा तिकडे टाकल्या. घरी आलो त्यानंतर 2 पूजा वगैरे त्या बॅगा तशाच. नियम असतो की आपण कुठेतरी फिरायला जायचं नवरा बायकोनी, तर त्या नियमानुसार आम्ही गोव्याला गेलो.
सगळेजण नियमानुसार जसे गोव्याला जातात तसे आम्ही गोव्याला गेलो. म्हणजे त्या भागा तशाच, म्हणजे त्यांची वरात माझ्या बरोबर त्याच गाडीत, आणि गाडी भरधाव वेगात होती आणि बाजूने अशी माणसं धावायला लागली, थांबा थांबा गाडी थांबा गाडी थांबा. वेडियत का माणसं काय आम्हाला, आम्ही दोघांना काही कळलं ना की काय, समोर येऊन माणसं आम्हाला, कारण त्या सावंतवाडीचा जो नवीन रोड झालाय ना त्याच्यावर ना आमची गाडी झूप झूप स्पीडनी चालली होती. आणि थांबा थांबा मागे धावता आम्ही मागे वळून बघितलं तर गाडीची डिक्की अशी उघडली होती आणि मागे सगळ्या त्या 4, 5, 6 बॅगा होत्या त्या रस्त्यावर पडलेल्या होत्या. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या बॅगांची वरात निघाली होती. आणि नवरा बायकोचं पहिलं भांडण, तू उघडी ठेवली डिकी का मी उघडी ठेवली, असं त्या हायवेवर झालं. हा एक गमतीशीर किस्सा. मला असं वाटतं की आयुष्यातला आनंद या छोट्या छोट्या गोष्टीतनं मी अनुभवलाय. वा वा वा, खूप छान यार आदिती. आज तुला या मंचावर पाहून आणि असे अनुभव पाहून खूप बरं वाटलंय आदिती. सुपर, आणि अशीच बहारदार काम करत राहा यार. सुपर यार. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आम्हाला खूप छान किस्से सांगितल्याबद्दल. थँक्यू थँक्यू सो मच. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आपला कार्यक्रम सुरू होऊन काहीसे आठवडे झालेले आहेत. हो, पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की आपल्या हे तर काहीच नाही, या कार्यक्रमाचा जलसा प्रतीक्षापर्यंत येऊन पोहोचलाय बरं का. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण, याची प्रचिती तुम्हाला आता येणार आहे, कारण का खुद्द बॉलिवूडचे शहेनशाह मिस्टर अमिताभ बच्चन सर आपल्याकडे इथे भेट द्यायला येत आहेत. मी जोरदार टाळ्यांनी स्वागत करते अमिताभ बच्चन सर यांचं. रूप तेरा सोना सोना सोन तेरी पायल, छनछना छन ऐसे छनके पायल. माय गॉड, तुमचं खूप 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 मनापासून सर मी इथे स्वागत करते. खर तर आप यहाँ आए और देवी जी मैं आपके लिए पानी मंगवाऊ? नहीं नहीं सर, सिरियसली माझ्याकडे शब्दच नाही आहेत काय बोलावं. पण मी कायम लहानपणापासून आम्ही तुम्हालाच बघून मोठे झालोय आणि प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की अमिताभ बच्चन यांच्या समोर उभं राहून तुम्हाला दोन शब्द बोलायला मिळणं आणि त्यांच्या फिल्म मधला कुठला तरी डायलॉग ऐकणं हे माझ्यासाठी ड्रीम कम ट्रू असणार आहे. तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही काहीतरी बोलावं. आपके लिए बोलू मैं सर? चलिए ठीक है, बोल देते आपके लिए. सर त्यांच्यासाठी बोलणार आहात, माझ्यासाठी पण काही. प्लीज प्लीज प्लीज. मी तिथे देवी जी आई आप भी आ जाइए. आई आइए प्लीज. नमस्कार करता हूँ सर. नमस्कार. अरे नहीं नहीं, ये मत कहिए अभी. आप रे ये जया है और ये जो है इनका नाम हम ले नहीं सकते. कांजीवरम कुठे तुझी? कांजीवरम कुठे तुझी? अगर हम दे तन्हाई की रात इधर भी इधर भी, कहने को बहुत कुछ है मगर किससे कहे हम, कब तक यो खामोश रहे और सहे हम. दिल कहता है कि दुनिया की हर एक रस्म को उठा दे, दीवार जो हम दोनों के बीच आज गिरा दे, क्यों दिल में सुलगते हम लोगों को बता दे. हाँ हमको मोहब्बत है, मोहब्बत. थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच, थैंक यू सो मच. देवी जी मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, आपका जो प्रोग्राम है मेरा पूरा परिवार इसको देखता है. हाँ मेरी एक आपसे रिक्वेस्ट है, आप दो शब्द मराठी में कुछ कह सकते हैं? मराठी में बोल सकता हूँ देवी जी, जिस मिट्टी ने मुझे इतना नाम दिया है उस धरती को मैं बोल नहीं सकता हूँ. और अभी अभी इन्होंने कहा है कि मराठी में बात कीजिएगा, तो क्षमा कीजिएगा मेरी मराठी जो है थोड़ी सी, जैसे आपकी हिंदी है वैसी मेरी मराठी तो थोड़ा सा एडजस्ट कर लीजिए देवी जी. कोई
बात नहीं सर। नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी तुम्हाला समोरून तर खर तर काय बोलावं कळतच नाहीये, तुम्ही समोर आहात तर, आणि खरंच तुम्ही फारच ग्रेट आहात हे तुम्हाला नवीन सांगण्याची गरजच नाहीये। एक मिनिट देवीजी, मी ग्रेट नहीं है, बच्चन साहब ग्रेट है। हाँ देवीजी, मैं बताना चाहता हूँ कि आई एम नॉट अमिताभ बच्चन, मैं अमिताभ बच्चन नहीं हूँ, मेरा नाम है शशिकांत पेड़वाल और भगवान ने मुझे सूरत दी है। बच्चन साहेब आज साक्षात देवाला आहे तुमच्या साहेब। साहेब नमस्कार करतो। साहेब मी पत्रकार आबा ढोणे। अच्छा, मला तुमचा सत्कार करायचा आहे साहेब। ही केला का पुढे तू? साहेब तुला आधी हार घालायचा आणि काय काय मला कळे ना झाले बा तुम्ही ते साहेब। अरे बाप रे, भाई साहेब ऐसा मत मला पटलच साहेब, मला माहित होतं या मंचावरती बच्चन साहेब येणार, आमच्या गाण्याबरोबर 10 रुपयाची पैसे लावली ती साहेब, त्यातलं 5 रुपये तुम्हाला। मी तुमचा लई मोठा फॅन आहे, ते तुम्हाला सांगतो, तुमचा दिवार पिक्चर बघायला गेलो होतो आम्ही भाऊ दोघं मिळून सिनेमा बघायला गेलो, जसा मी सिनेमा बघितलाय तसा आम्ही दोघं विभक्त राहिलो साहेब। मग आई कोणाकडे असते? त्या सिनेमात कोणाकडे असते? शशी कपूर। हा मग आमच्या भावाकडे साहेब। मी बच्चन लहानपणापासून मिस ठरवले साहेब। ते तुमचा शराबी पिक्चर बघितला की नाही? आम्ही घरात नाही शेंगदाणे घेऊन गेलतो राव। गिरफ्तार पिक्चर बघितल्यावर 2 वेळा आत जाऊन आले साहेब। जंजीर तर काय सांगायचं साहेब, जंजीर सिनेमा बघायला गेलो होतो, ती शाळा चुकून सिनेमा बघायला गेलो होतो साहेब, आमच्या बाबाने असलं आणलं साखळीनं ते जंजीर चुवून अजून पाठीवर आहेत साहेब। साहेब तुमचा आजोबा पिक्चर माझ्यासाठी लई भावना मिळतो। आजोबा पिक्चर लई भावना, आजोबा पिक्चर बघायला गेलो आणि आमच्या आजोबा गेले की नव्हते? आजोबा क्या आजोबा? आजोबा आमचा आजोबा गेलो, पॉपकॉर्न घेऊन गेलो तो साहेब, शहाण्याने पॉपकॉर्न नाकात घातलं, दम्याचा त्रास होत गेलो ना। असू दे साहेब, लई आज खुश झालो मी। मला एक सांगायचंय तुम्हाला, तुम्ही हा आनंद घेतलात याबद्दल मला खूप छान वाटतंय, पण हे खरे बच्चन साहेब नाही आहेत। हे खरे बच्चन साहेब नाही आहे, यांचं नाव शशिकांत पेडवाल। मला माहितीये कस, मला माहित आहे ओरिजिनल बच्चन सारखं साहेब तुम्ही आहे। तुम्ही तुम्हाला सांगतो, ओरिजिनल बच्चन साहेब तुमचा फोटो समोर ठेवून दाढी करतात, आरशाची गरजच नाही। तुम्ही निघा, चला निघा। एक मिनिट ये नाही सर, द्या थँक्यू। अरे भाई साहब, और कोई होगा तो उसको डाल दीजिए अभी, ठीक है? ए फोटो घे रे आणि उद्या बातमी लाव, आबा ढोल्याचा अमिताभ बच्चन कडलं सत्कार म्हणून। झालं, नारा उचला, नारा उचलून निघा, चला। सॉरी सर, या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। मी मगापासून फक्त बघत होतो, म्हणजे हुबेहूब दिसणारे व्यक्ती असतात त्यांनी, तुमच्यावर आशीर्वाद आहे, रंगदेवीचाच आशीर्वाद आहे। आणि मला असं वाटतं की महानायक अमिताभ बच्चन ह्या नावात एक आनंद आहे, एक पॉझिटिव्हिटी आहे तुम्ही आल्यामुळे। हे तर काहीच ना, हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या अशा लोकांसाठी आम्ही आनंद देण्याचा प्रयत्न करू एवढं मनापासून वाटतं। थँक्यू सर, तुम्ही आला, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू, खूप खूप धन्यवाद, थँक्यू। तर मंडळी, आज खूप मजा आली, हेच सगळे पाहुणे उद्याच्या भागात सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। तर भेटूया उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हे तर काहीच नाही।